नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक साठी युट्यूब करा शेतकरी मित्रांनो शेतकरी सन्मान निधी एकशे दहा कोटीचा घोटाळा अनेक जण अटकेत खूप जण निलंबित शेतकरी मित्रांनो देशाच्या शेतकऱ्याच्या खात्यात ऑनलाईन पैसे जमा करण्याच्या योजनेत एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एकशे दहा कोटी पेक्षा अधिक रुपयाचा घोटाळा समोर आला आहे मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेतील घोटाळा समोर आला आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेचा हा घोटाळा समोर आला आहे जे लोक यासाठी पात्र नव्हते त्यांनीही याचा लाभ घेतला असा उत्तर आहे तर शेतकरी मित्रांनो इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या उत्तरानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना एकशे दहा कोटीपेक्षा अधिक रुपयाचा घोटाळा झाला आहे या प्रकरणात चौकशीत एकशे दहा कोटीपेक्षा अधिक रुपये ऑनलाईन माध्यमातून काढण्याचा आले आहेत घोटाळ्याचा प्रकार झाला आहे शेतकऱ्याच्या लाभासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून एकशे दहा कोटी रुपये पात्र नसलेल्या लोकांना मिळाले आहेत या प्रकरणी एकशे अठरा जणांना अटक करण्यात आली आहे मुख्य सचिव गंगनदीप सिंह बेदी यांनी ऑगस्ट महिन्यात पत्रमत या योजनेत अचानकपणे लाभार्थीची संख्या वाढायचे दिसले हा प्रकार तेरा दिल्ल्यात झाला बेंदीने दिलेल्या माहितीनुसार ज्या अठरा जणांना अटक करण्यात आली ते सर्व एजंट आहे या योजनेशी संबंधित ऐंशी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर अन्य चौतीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे सांगितले आहे कृषी विभागातील अधिकारी ऑनलाईन अर्ज पद्धतीचा वापर करून बनावट नावे लाभार्थी म्हणून जोडत होते या सरकारी अधिकारी देखील सहभागी होते जे सर्व नवे लाभार्थी होते एजंटला लॉग इन आणि पासवर्ड देत हो आणि दोन हजार रुपये मिळवून देत असतात सरकारने या घोटाळ्यातील एकशे दहा कोटीपैकी बत्तीस कोटी, कोटी रुपयाची वसुली केली गेली आहे तामिळनाडू सरकारने दावा केला आहे ही शिल्लक रक्कम पुढील चाळीस दिवसात मिळवली जाईल तर शेतकरी मित्रांनो या प्रकरणी चौकशी एकशे दहा कोटीपेक्षा अधिक रुपये ऑनलाईन माध्यमातून काढण्यात आले आहेत हा घोटाळ्याचा प्रकार तामिळनाडू राज्यात झाला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र